नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भूमाफियांच्या विरोधात मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत अनेक भूमाफियांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र जमीन बळकावणे, जमिनीपोटी खून करणे, डांबून ठेवणे, दगडफेक करणे, दमबाजी करणे हे प्रकार अद्यापही थांबायला तयार नाहीत। असाच प्रकार टाकळी गावात घडला। टाकळी रोड येथील खोडेनगरमध्ये रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जमिनीच्या वादातून दगडफेक झाल्याची घटना घडली। जमीन खरेदी केलेली असतानाही जुन्या मालकांनी दारू पिऊन नवीन मालकावर तीक्ष्ण हत्याराचा वापर करून मारहाण केल्याची घटना घडली। या दरम्यान दगडफेक करून ऑफिस आणि दुचाकी वाहनांचं नुकसान करण्यात आलं। या मारहाणीत जमीन मालकाला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे पुढील तपास करीत असून त्यांनी घटनेची माहिती दिली। त्याच्यामध्ये दोघांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलेला आहे। पूर्वीचे जे मालक आहेत त्यांनी ते विनयभंगाचा गुन्हा समोरच्यावर दाखल केलेला आहे आणि समोरच्याने त्यांच्यावर दंगलीचा आणि 324 असा गुन्हा दाखल केलेला आहे। तिथून पोलीस निघून गेलेले नाही, तुमच्या लक्षात नाही आलेलं, दोन पोलीस सोडवत आहे, मध्यस्थी करताय, हाताने दोघे पार्ट्यांना वेगवेगळे करताय आणि तिथून निघून गेलेले नाही आहे ते। त्यांनी पोलीस फोर्स मिळवल्या बोलवलेला आहे। तिथं नंतर आपले CR मोबाईल आणि DB मोबाईल पोहोचलेले आहे। PSI बिडकर हे स्वतः तिथे पोहोचलेले आहे। म्हणजे जेवढा पोलीस स्टेशनहून त्या टाकळी रोडवर त्या घटनास्थळावर पोहोचण्याचा जो जर्नी पिरियड आहे तेवढा पिरियडमध्येच तिथे हे पोहोचलेलं आहे। स्टाफ 3 आरोपी अटक केलेले आहे आणि जसे CCTV फुटेजेसमध्ये ओळखल्या जाते त्या हिशोबाने इतर आरोपी अटक करण्यात येतील। हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत झाला। दगडफेक चालू झाल्यानंतर पोलिसांनी पळ काढला असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। यात पुरावे मिटावे म्हणून CCTV कॅमेराही फोडण्यात आला। CCTV कॅमेरावर गुंडांनी दगडफेक केली। हे पुरावे समोर असताना देखील पोलिसांकडून तक्रार घेण्यास उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्याकडून जागा बळकावण्याचा प्रकार असू शकतो। या प्रकारात कॉलेज रोड परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक।